व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी दीपक भास्करराव कोळसे यांच्या शेतात बिबट्याचे 2 बछडे आढळले असून या पिल्लांना वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले। शेतकरी कोळसे हे गायीच्या चाऱ्यासाठी शेतीत ऊस तोडणी करत असताना त्यांना 2 बिबट्याची बछडे आढळून आले। यावेळी तेथे पिल्लांची आई नसल्यामुळे त्यांच्या जीवितास हानी पोहोचली नाही। बिबट्याचे 2 बछडे दिसताच घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी सरपंच अशोक साळुंके यांना माहिती दिली असता काही क्षणात तेथे ते दाखल झाले आणि त्यानंतर संदीप पाळदे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर रोडे, साईनाथ कोळसे, अमोल साळुंके आदींनी वन अधिकारी पठाण आणि हार्दे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ हजर होत या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलंय। या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पिंजरा लावण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। गावामध्ये सरपंचाला व इतर पदाधिकाऱ्यांना तिथे सूचना दिली पाटलांना, त्यांनी येऊन बघितलं सगळं आणि फॉरेस्टचे अधिकारी पण येऊ राहिलेत, पण आमची एक इच्छा आहे इथं पिंजरा लावण्यात यावा, कारण इथं वर्दळ माणसांची कमी असती आणि किरकोळ लोक भरपूर असतात चारा पाण्याकरता येणारे, तर ती भीतीचं कारण असल्या कारणाने इथं पिंजरा लावण्यात यावं एवढी विनंती आहे आपण शासनाकडे। दीपकराव कोळसे यांच्या शेतामध्ये स्वतःच्या गायांकरता ऊस तोडत असताना त्यांना बिबट्याचे 2 पिल्ल आढळून आले इथे, तर आम्ही वन खात्याला कळवलेलं आहे, वन खात्याचे लोक येणार आहेत बिबटे पाहण्या किल्ल बघण्याकरता। तर सदर शेतकरी आता इथं भीतीचं वातावरण तसं भरपूर आहे, कारण किल्ल सापडले आता इथं कुठेतरी त्यांची मादी पण असणार आहे, याच्याकरता वन खात्याला मी कळवलं आहे फोन करून, तर बघू ते किल्लाची आणि त्या मादीचं काहीतरी बंदोबस्त करावा, तर ठीक आहे ते म्हणले बघू म्हणे, आता पिंजऱ्याची मागणी करणार आहे त्यांच्याकडे, तर लवकरात होईल तसं पिंजऱ्याचं एक इथं नियोजन करू आणि सगळं मादीला कुठेतरी इथून बाहेर शिफ्ट करण्यासाठी वन खात्याला विनंती करू। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तात्काळ या ठिकाणी संक्रापूर येथील श्याम जाधव आणि आंबी ग्रामस्थ यांच्या मदतीने अवघ्या काही तासातच पिंजरा लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत वन विभागाचे धन्यवाद मानले आहे। प्रतिनिधी प्रताप जाधव, OAS न्यूज आंबी।